डिअर ऑल, हाय. UPSC प्रीमध्ये एक विषय सगळ्यांनाच त्रास देतो, तो म्हणजे कल्चर. 2014 पूर्वी ॲक्च्युली हा विषय अजिबात महत्त्वाचा नव्हता. त्यावेळेला हिस्ट्रीचे मॅक्झिमम क्वेश्चन्स मॉडर्न इंडियावरती विचारले जायचे. पण 2014 नोटिफिकेशनमध्ये जेव्हा UPSCने मेन्सचा फॉर्मॅट बदलला, तेव्हा GS पेपर 1 कल्चर आणि इंडियन हेरिटेज हा नवीन टॉपिक ॲड केला, आणि त्यामुळे प्रिलिम्समध्ये सुद्धा यावर जास्त प्रश्न विचारायला सुरुवात केली. सध्या या विषयावरती प्रिलिम्सला ऑन एन ॲव्हरेज 8 प्रश्न विचारले जातात. आजच्या इंटरॅक्शनमध्ये आपण 2018 प्रिलिम्सच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करत करत ह्या विषयाचा अभ्यास कसा करायचा याची स्ट्रॅटेजी फाईनट्यून करूयात. ही चर्चा मी 9 डायमेन्शन्सच्या आधारे करणार आहे. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट डायमेन्शन. UPSCच्या पर्स्पेक्टिवमध्ये आपल्याला हिस्ट्री आणि कल्चरमधला एक्झॅक्टली फरक समजून घेतला पाहिजे. मॅक्झिमम स्टुडंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर कल्चरचा अभ्यास म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास. नॉर्मली एकदम खरं आहे, कारण कल्चर हा हिस्ट्रीचाच एक पार्ट आहे. पण UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूने नॉर्मली जेव्हा आपण हिस्ट्री म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स असतात, काही घटना असतात, काही पर्सनॅलिटीज असतात, आणि त्यांच्याशी असोसिएटेड आपण अभ्यास करत असतो. आणि कल्चरचा भाग मात्र आपल्याला सेपरेटली ट्रीट केला पाहिजे. नॉर्मली आपण कल्चरचा अभ्यास 4 पार्टमध्ये डिव्हाइड करू शकतो. Part 1 इज आर्ट फॉर्म्स. याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ डान्सेस, ड्रामाज, पेंटिंग, म्युझिक ह्या प्रकारचे फॉर्म्स येतील. सेकंड इज लिटरेचर. थर्ड इज आर्किटेक्चर. अँड फोर्थ इज रिलिजन. सेकंड डायमेन्शन, भारताच्या कल्चरल डेव्हलपमेंट्स हे आपल्या 2 पार्टमध्ये डिव्हाइड केल्या पाहिजेत, मेनस्ट्रीम आणि रिजनल. मेनस्ट्रीम म्हणजे मुख्य प्रवाह. खरं तर या सुरुवातीला रिजनलच असतात, पण नंतर त्या काही कारणांमुळे पॉप्युलर होतात, महत्त्वाच्या बनतात, आणि त्याच्यामुळे त्याला आपण मेनस्ट्रीम म्हणून कन्सिडर करायला सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल, भरतनाट्यम, कुचीपुडी ह्यासारखे जे डान्स स्टाईल्स जे आहेत ह्या सुरुवातीला रिजनलच होत्या, पण नंतर त्याला आपण मेनस्ट्रीम म्हणून कन्सिडर करतो. ऑन द अदर हँड, बाहू, चिहू, फुगडी ह्या प्रकारचे डान्सेस हे आपण रिजनल डान्सेस म्हणून कन्सिडर करतो. जनरली स्पीकिंग, मेनस्ट्रीम डेव्हलपमेंटविषयी UPSC स्टुडंट्स बऱ्यापैकी कॉन्फिडंट असतात, पण UPSC बरेच प्रश्न हे रिजनल आर्ट फॉर्म्सवरती पण विचारताना दिसतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. फॉर एक्झाम्पल, 2018 प्रिलिम्सचा ए सिरीजचा जर 22वा प्रश्न जर बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे जे काही A1, 2, 3 दिलेले आहेत हे सगळे रिजनल आर्ट फॉर्म्स किंवा ट्रॅडिशन्स विषयीची इन्फॉर्मेशन आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, फोकस फक्त मेनस्ट्रीमवरती न राहता रिजनल स्ट्रीम्सवरती पण राहायला पाहिजे. नाउ लेट्स मूव ऑन टू द थर्ड डायमेन्शन. प्रत्येक आर्ट फॉर्म जो असतो त्याचे काही स्वतःचे ॲट्रिब्यूट्स असतात. UPSC त्या ॲट्रिब्यूट्सवरती नेहमी प्रश्न विचारतं, आणि नंबर ऑफ टाइम्स स्टुडंट्स फाइंड इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड टॅक्सिंग टू प्रिपेअर ऑल दीज ॲट्रिब्यूट्स. सगळे ॲट्रिब्यूट्स करणं अपेक्षित नक्कीच नाही आहे, पण त्या प्रत्येक आर्ट फॉर्मचे काही महत्त्वाचे ॲट्रिब्यूट्स माहीत असलेच पाहिजेत. अदरवाईज बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करता येणार नाहीत. उदाहरणादाखल, 2018 प्रिलिम्सचा क्वेश्चन नंबर 72 आपण बघूयात. हा क्वेश्चन आर्किटेक्चरवर आहे, आणि फतेहपूर सिक्री किंवा बुलंद दरवाजा इथे कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे, इतक्या मायन्यूट लेवलला जाऊन त्यांनी हे ॲट्रिब्यूट्स आपल्याकडनं अपेक्षित केलेले आहेत. 4th डायमेन्शन इज अ बिगेस्ट मिस्टेक दॅट स्टुडंट मेक वेन दे स्टार्ट प्रिपेरिंग फॉर द कल्चर. इतिहासाच्या घटनांची किंवा त्याच्या फेजेसचं कुठल्याही प्रकारचं फ्रेमवर्क न करता बरेचसे स्टुडंट्स डायरेक्ट कल्चरचा अभ्यास करायला लागतात, आणि मग त्याच्यामुळे कल्चर हे फक्त एक फॅक्टचा डोंगर बनतं, आणि मग त्याच्यामुळे ॲटोमॅटिक कन्फ्युजन्स वाढतात, मग फ्रस्ट्रेशन वाढतं, आणि मग शेवटी हा सगळा भाग ऑप्शनला टाकला जातो. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा राईट फ्रॉम द स्टोन एजपासून ब्रिटिश भारतामध्ये येईपर्यंत ज्या काही फेजेस आहेत ह्या सगळ्याचं एक फ्रेमवर्क तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा स्टोन एज होतं. स्टोन एजमध्ये पॅलिओलिथिक, मेसोलिथिक, न्यूलिथिक ह्या फेजेस होत्या. नंतर ब्रॉन्झ एज आलं, नंतर चाल्कोलिथिक फेज आली, मग त्याच्यानंतर वैदिक पिरियड होता, त्यानंतर बुद्धिस्ट पिरियड होता, नंतर मौर्य पिरियड, पोस्ट मौर्य पिरियड, नंतर असं करत करत तुम्ही मेडिवल हिस्ट्रीला जाता. त्याच्यामध्ये मग तुम्ही से फॉर एक्झाम्पल दिल्ली सल्तनत होती, नंतर रिजनल स्टेट्स होते, नंतर मुघल्स आले, नंतर पोस्ट मुघल पिरियड आहे. हे सगळ्या फेजेसचं फ्रेमवर्क तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलं पाहिजे. हे एकदा फ्रेमवर्क, पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक फ्रेमवर्क जेव्हा तुमच्या डोक्यात फिट बसेल,
मग त्या फ्रेमवर्कमध्ये कल्चरल डेव्हलपमेंट ट्रेस करणं अतिशय सोपं जातं. सो इट्स मॅन्डेटरी टू क्रिएट दिस फ्रेमवर्क आणि याचा उपयोग तुम्हाला मेन्सलाही खूप जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. इनफॅक्ट गेल्या काही वर्षांमध्ये असे बरेचसे प्रश्न यू पी एस सीने विचारलेले आहेत की ज्याच्यामध्ये ह्या पॉलिटिकल फेजेसचं क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता फोर्थ डायमेन्शनमध्ये तुम्हाला फ्रेमवर्क कसं करायचं हे कळलं असेल तर मग आता आपण फिफ्थ डायमेन्शनकडे समजून घेऊयात. ह्याच्या फेजेस ज्या आहेत ह्या प्रत्येक फेजमध्येच सगळेच आर्ट फॉर्म किंवा कल्चरल फॉर्म्स असतात. म्हणजे प्रत्येक फेजमध्ये डान्सेस असतात, आर्किटेक्चर असतं, लिटरेचर असतं, म्युझिक असतं, पेंटिंग असतं, न्युमिस्मॅटिक्स असतात, सगळंच असतं. पण म्हणून मग आपल्याला प्रत्येक फेजचे हे सगळेच डायमेन्शन्स करायला पाहिजेत का? तर तसं अजिबात नाही आहे. ह्या प्रत्येक फेजमध्ये कुठलं तरी एक डायमेन्शन किंवा दोन डायमेन्शन्स क्लायमॅक्सला पोचलेले असतात. अँड यू पी एस सी ऑलवेज आस्क क्वेश्चन्स ऑन दीज क्लायमॅक्सेस. फॉर एक्झाम्पल स्कल्पचर्स सगळ्याच फेजमध्ये आहेत, पण स्कल्पचरचा क्लायमॅक्स कुठल्या पिरियडमध्ये पोचला? तर पोस्ट मौर्य पिरियडमध्ये. सो इफ दे वॉन्ट टू आस्क अ क्वेश्चन ऑन स्कल्पचर्स दे विल आस्क अ क्वेश्चन ऑन द पोस्ट मौर्य पिरियड. त्यामुळे पोस्ट मौर्य पिरियड करता तुम्ही स्कल्पचरवरती भर देणं अपेक्षित आहे. समजा तुम्हाला लिटरेचर करायचं आहे तर लिटरेचरमध्ये तुम्ही वैदिक लिटरेचर करा, मग तुम्ही संगम लिटरेचर करा, आणि तुम्ही पोस्ट गुप्ता पिरियडमधलं लिटरेचर करा. मॅक्झिमम क्वेश्चन्स त्याच्यावरती येणार आहेत. जर तुम्हाला आर्किटेक्चर करायचं असेल फॉर एक्झाम्पल मेडिवल पिरियडचं, तर मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे की मुघल पिरियडमध्ये तो आर्किटेक्चरल क्लायमॅक्स पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल गेल्या 5-7 वर्षांमधले मॅक्झिमम आर्किटेक्चर मेड्युअल आर्किटेक्चरचे प्रश्न हे तुम्हाला त्या मुघल आर्किटेक्चरवरतीच सापडतील. सो पहिल्यांदा फ्रेमवर्क तयार करा, नंतर त्या प्रत्येक फेजमध्ये कुठलं कल्चरल डेव्हलपमेंट क्लायमॅक्सला पोहोचली होती त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. हे जर तुम्ही केलं तर तुमचा अभ्यास जास्त पॉइंटेड होईल. सिक्स डायमेन्शन. नॉर्मली कल्चरचा अभ्यास स्टुडंट करतात तेव्हा ते पूर्ण ऑब्जेक्टिव्हवरती कॉन्सन्ट्रेट करतात. त्यांना असं वाटतं की कल्चर इज ऑब्जेक्टिव्ह. मे बी टू सर्टन डिग्री ते बरोबर पण आहे, पण देर इज अ लॉट ऑफ कन्सेप्च्युअलिटी इन्व्हॉल्ड ॲज वेल. मी जो चौथा डायमेन्शन सांगितला फ्रेमवर्क तुम्ही पहिल्यांदा तयार करा, हे जर फ्रेमवर्क तयार केलं तर मग तुम्हाला डॉट्स कनेक्ट करता येतील पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक, आणि मग त्याचं तुम्हाला कल्चरशी लिंक करता येईल. आणि हे जर तुम्ही केलं तर मग तुम्हाला यातल्या काही काही कन्सेप्ट्स नीट समजून येतील. अँड नॉट टू फॉरगेट यू पी एस सी बरेचसे क्वेश्चन ह्या कन्सेप्ट्सवरसुद्धा विचारतं, त्यामुळे डोंट ट्रीट इट प्युअरली ॲज ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट, ऑल्सो ट्राय टू फोकस ऑन कन्सेप्ट्स ॲज वेल. उदाहरण द्यायचं झालं तर 2016 त्यांनी बोधिसत्वावरती प्रश्न विचारला होता. त्यातलं एक स्टेटमेंट होतं, फर्स्ट स्टेटमेंट त्या प्रश्नामधलं, की बोधिसत्व इज अ सेंट्रल थीम ऑफ द हीनयान बुद्धिझम. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे हा. किंवा 2017 प्रिलिम्सला त्यांनी लिंगायत पंथावरती प्रश्न विचारला होता, आणि त्यांनी असं विचारलं होतं की लिंगायत पंथाने हे त्यावेळच्या ज्या ट्रॅडिशन्स ज्या होत्या, कस्टम्स ज्या होत्या, त्याला त्यांनी विरोध केला का? हाही कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. तर ह्या प्रकारच्या कन्सेप्ट रिपीट होत असतात, तर त्या तुम्ही न विसरता कॉन्सन्ट्रेट करा. सेवन्थ डायमेन्शन. सध्या काय झालं की कल्चर 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 हे एवढं आपल्या डोक्यावरती एम्फोसिस केलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की एन्शियंट आणि मेडिवल इंडियाचा अभ्यास म्हणजे कल्चरचा अभ्यास. तर असं अजिबात नाही आहे. एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्रीच्या अभ्यासामधला कल्चर हा सगळ्यात सिग्निफिकंट पार्ट परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच आहे, पण यू पी एस सी कंटिन्युअसली सोशिओ इकॉनॉमिक किंवा पॉलिटिकल आस्पेक्ट्सवरती पण प्रश्न विचारते. तर त्याच्यामुळे तुम्ही एन्शियंट मेडिवलचा अभ्यास म्हणजे कल्चरचा अभ्यास हे इक्वेशन विसरून जा. आणि मी मगाशी चौथं डायमेन्शन जे सांगितलेलं आहे ते फ्रेमवर्क तयार केलं की मग तुम्हाला ह्या चारही डॉट्सचा एकमेकांशी कनेक्ट तुम्हाला करता येईल. आणि पुन्हा एकदा याचा उपयोग तुम्हाला मेन्सचे प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये होईल. नाउ एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट एट्थ डायमेन्शन. तुम्ही जर कल्चरच्या सगळ्याच फॉर्म्सचा जर डिटेलमध्ये अभ्यास करायचं ठरवलं तर ऑब्व्हियसली तो अभ्यास अतिशय मोठा आहे आणि तेवढ्या वेळ आपल्याकडे नक्कीच नाही आहे. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की कल्चरचा सगळा अभ्यास कोणीच करू शकत नाही, तो करायची गरजच नाही आहे. तुम्ही ऑप्टिमम लेवलचा अभ्यास पहिल्यांदा केला पाहिजे. सो शुड बी एक्स्ट्रीमली सिलेक्टिव्ह इन प्रिपेरिंग दिस कल्चर. सगळ्यात पहिल्यांदा जे फोर्थ डायमेन्शनमध्ये सांगितले त्याप्रकारे एक फ्रेमवर्क तयार करा. ते समजून घेतल्यानंतर पहिल्यांदा फक्त NCERTची पुस्तकं घ्या आणि त्याच्यातनं कल्चर रिलेटेड जे टॉपिक्स आहेत तेवढे वाचून घ्या. पर्टिक्युलरली 11वीचं NCERT आहे फाईन आर्ट्सचं, ते अजिबात विसरू नका. अपार्ट फ्रॉम दिस गव्हर्नमेंटची CCERT.gov.in नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती
रिसोर्सेस नावाचा एक टॅब आहे, त्याच्या अंडरसुद्धा तुम्हाला ह्या सेक्शनच्या रिलेटेड खूप कंटेंट वाचायला मिळेल. ऑब्विसली तुम्ही जेव्हा ते बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इट इज हॅविंग लॉट ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी, पण त्यातले मेन मेन फॅसेट्स तुम्ही नक्कीच करा. इनफॅक्ट प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन पेपरमधले बरेच क्वेश्चन्स तुम्ही त्या CCRT वेबसाईटशी लिंक करू शकता. हा झाला कल्चरचा फर्स्ट फेजचा अभ्यास. यानंतर बाकीच्या सगळ्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला आणि त्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला, की ऑब्व्हियसली तुम्ही मिळणार नाही नॉर्मली, पण जर मिळाला तर मात्र तुम्ही सिंघानिया किंवा इतर काही सोर्सेस चाळू शकता. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या मागे आपण ह्या विषयामध्ये पडलं नाही पाहिजे. त्याच्याकरता NCERT आणि CCRTची वेबसाईट हा आपला मेन फोकस पॉईंट राहील. शेवटच्या 9व्या डायमेन्शनकडे जाण्यापूर्वी आता आपण 2018च्या 8 प्रश्नांचा ॲनालिसिस करूयात. म्हणजे हे 8 डायमेन्शन्स जे आता आपण बघितलेले आहेत त्याच्या आधारे कल्चरचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. 22वा क्वेश्चन हा कल्चरल ट्रॅडिशन्सवरती होता. त्याच्यामध्ये आपल्याला हे जे 1, 2 आणि 3 अल्टरनेटिव्ह दिसत आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या स्टेट्सची नावं त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ रिजनल ट्रॅडिशन्सवरती UPSC फोकस करताना दिसत आहे. व्हेरी इंटरेस्टिंगली कल्चर हा ट्रॅडिशनल टॉपिक जरी वाटला तरी हा क्वेश्चन डायरेक्टली करंटशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज 42nd क्वेश्चन. रिजनल पेंटिंग स्टाईलवरचा हा क्वेश्चन आहे. म्हणजे पुन्हा एकदा रिजनल ट्रेड्स UPSC फोकस करताना दिसत आहे. बानी थानी ही पेंटिंग कुठल्या स्टाईलमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ज्यांनी NCERT वाचलं असेल त्यांनी डेफिनेटली किशनगड शैलीशी ऑलरेडी जोडला असेल, कारण NCERTमध्ये ते चित्र पण आहे आणि त्याचे डिटेल्स पण दिलेले आहेत. 44th क्वेश्चन जो आहे हा रिजनल म्युझिकवरती क्वेश्चन आहे. म्हणजे पुन्हा एकदा रिजनल ट्रेड्स UPSC एम्फोसिस करत आहे. हे जे स्टेटमेंट जर आपण बघितले तर ते मॅक्झिमम स्टेटमेंट त्यागराजशी रिलेटेड आहेत आणि ते बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह आणि कॉम्प्लिकेटेड आहेत. हे प्रश्न वाचल्याने तुम्हाला वाटू शकेल की हे कसं काय आपल्याला एवढं सगळं माहीत असायला पाहिजे. मला असं वाटतं की त्यागराज मगाशी आपण जसं म्हटलेलं आहे एका डायमेन्शनमध्ये की तुम्हाला बेसिक ॲट्रिब्यूट्स माहीत असायला पाहिजेत. CCRTच्या वेबसाईटमध्ये याच्यावर सफिशियंट इन्फॉर्मेशन आहे. आणि पुन्हा इंटरेस्टिंगली 2018 ज्या वर्षी हा प्रश्न विचारलेला आहे दॅट वॉज अ सेंटेनरी इयर ऑफ त्यागराज बर्थ. म्हणजे पुन्हा एकदा हा क्वेश्चन करंटशी लिंक्ड आहे. नेक्स्ट इज 54th क्वेश्चन. पुन्हा एकदा रिजनल क्राफ्ट्सवरती हा प्रश्न आहे. साडी किंवा एम्ब्रॉयडरी, शॉल्स ह्या कुठल्या कुठल्या एरियाशी लिंक्ड आहेत हा तो क्वेश्चन आहे. 71st क्वेश्चन हा रिजनल डेव्हलपमेंट्सवरती आहे. जैन धर्मामध्ये अनेक पंथ आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा पंथ स्थानकवादी आहे. हा प्रश्न डायरेक्टली NCERTमधनंच त्यांनी उचललेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज 72nd क्वेश्चन, की जो मुघल आणि रिजनल आर्किटेक्चरवरती कॉम्बिनेशनमध्ये विचारलेला आहे. मगाशी आपण याचा रेफरन्स घेतलेला आहे. हा क्वेश्चन जरा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो. हे सगळे डिटेल्स जे आहेत हे खरं तर NCERTमध्ये पण डायरेक्टली मेन्शन केलेले नाही आहेत, ॲट द सेम टाईम CCRT वेबसाईटवरती पण नाही आहेत. पण तुम्हाला जर बुलंद दरवाजा माहीत असेल आणि बुलंद दरवाजा चित्र तुम्ही NCERTमध्ये बघितलं असेल तर तुम्ही डेफिनेटली फर्स्ट स्टेटमेंटविषयी काहीतरी अंदाज बांधू शकता. आणि जर त्या 4 डायमेन्शनमध्ये आपण असं म्हटलं की तुम्हाला एक जनरल फ्रेमवर्क जर माहिती असेल तर हे सेकंड स्टेटमेंटमध्ये जी कल्चरल फेज आहे ती मुघलनंतर आलेली आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ती थोडीशी ॲडव्हान्स स्टेज असणं अपेक्षित आहे. सो दिस इज अ सॉर्ट ऑफ एलिमिनेशन टेक्निक्स तुम्ही ते वापरू शकता. 73rd क्वेश्चन हा फॉरेन ट्रॅव्हलर्सवरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चनही थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. आता कुठल्या ट्रॅव्हलरनी डायमंडच्या खाणींचं वर्णन केलेलं आहे हे डायरेक्टली कुठे NCERTमध्ये मेन्शन केलं नाही आहे. पण यातलं पहिलं स्टेटमेंट, पहिला अल्टरनेटिव्ह जो आहे तो बर्नियरचा आहे. आणि NCERT जर आपण वाचलं असेल त्याच्यामध्ये असं कॅटेगोरिकली मेन्शन आहे की बर्नियर हा दिल्लीमध्येच राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक डायमंड मर्चंट भारतामध्ये आला होता ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून, हे मात्र मेन्शन केलेलं आहे. आता ऑब्व्हियसली जर डायमंड मर्चंट भारतामध्ये येत असेल तर ते डायमंडच्या खाणींचं वर्णन करणं हे काय अतिशयोक्ती होणार नाही. पण तो कोण, म्हणजे BCDमधलं उत्तर काय ते तुम्ही शोधा NCERTमध्ये बघून. आणि फायनली 74th क्वेश्चन इज अगेन ऑन द रिलीजन. इट्स अ व्हेरी सिम्पल प्लेन क्वेश्चन. फ्युचर बुद्धा कोण आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. बुद्धाचे विविध अवतार आहेत, त्यातला 9 अवतार ऑलरेडी झालेले आहेत. आणि जगाला ह्या कलियुगापासून वाचवण्यासाठी गौतम बुद्ध पुन्हा एकदा जन्म घेणार आहे, त्याच्यावरती हा आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. आता तुम्ही जरी 8 प्रश्नांचा विचार जर केला
तर यातले दोन क्वेश्चन पर्टिक्युलरली 72nd क्वेश्चन आणि 73rd क्वेश्चन हे खरंच अवघड क्वेश्चन्स आहेत. आणि बाकीचे 6 क्वेश्चन्स मात्र जे आहेत हे आपले बेसिक सोर्सेस आणि करंटचं जर आपण लिंक करत असू तर आपल्याला डेफिनेटली अटेम्प्ट करता येतील. ह्या प्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास ऑप्टिमम करणं गरजेचं आहे. आता शेवटचं 9th डायमेन्शनकडे आपण जाऊयात. प्लीज डोंट कीप कल्चर फॉर ऑप्शन. मला हे मान्य आहे की हे थोडंसं ऑब्जेक्टिव्ह आहे, थोडंसं फ्रस्ट्रेटिंग आहे, कधीकधी खूप जास्त व्हास्ट वाटू शकतं. पण 8 प्रश्न म्हणजे खूप जास्त प्रश्न याच्यावरती विचारतायत. हे जे गेले 8 डायमेन्शन्सप्रमाणे जर आपण अभ्यास केला तर मला गॅरंटी आहे की यातले आपण मॅक्झिमम क्वेश्चन्स नक्कीच अटेम्प्ट करू शकू. मग दुसरी गोष्ट की आपला एक डोळा नेहमीच मेन्सवरती असला पाहिजे. GS पेपर 1 कल्चर आणि हेरिटेज ह्या टॉपिकचं ॲटोमॅटिक प्रिपरेशन तुम्ही प्रिलिम्सच्या वेळेलाच करून ठेवताय. एसे असतील, सोशल इश्यूज असतील, ह्या सगळ्यांसाठी सुद्धा ह्या कल्चरच्या अभ्यासाचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. होप हे सगळे 9 डायमेन्शन्स जर तुम्ही फॉलो केले तर कल्चर हा कॉम्प्लिकेटेड वाटणारा टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिलिम्ससाठी कव्हर करू शकाल. इफ यू हॅव एनी फर्दर क्वेश्चन्स टू आस्क तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये.